नमस्कार विद्यार्थी मित्रो काल आपण कथेचे घटक पाहत होतो त्यामध्ये कथाबीज आणि कथानक आणि पात्र चित्रण याविषयी पाहिलेलं आहे आज आपण कथेचे कथेचा पुढचा घटक वातावरण निर्मिती याविषयी पाहणार आहोत कथेला स्थळ काळाबरोबरच सामाजिक भौगोलिक सांस्कृतिक राजकीय इत्यादींनी युक्त असे वातावरण असते म्हणजे कथेला काहीतरी वातावरण निर्मिती असते किंवा वातावरण असतं मग ते कदाचित सामाजिक असेल क कदाचित भौगोलिक पार्श्वभूमी त्या पाठीमागं असेल कदाचित सांस्कृतिक कदाचित कदाचित राजकीय इत्यादी युक्त वातावरण असते या वातावरणाचा वाचकांवर परिणाम होऊन तो कथानकाशी एकरूप होतो वातावरणाचा पट जितका सघन तितकी कथा सकस होते म्हणजे वातावरणानुसारसुद्धा कथा ही चांगल्या प्रकारे आकार घेते किंवा वाचक त्या कथानकामध्ये गुंतून जातो पुढचा घटक महत्त्वाचा आहे तो आहे नाट्यमयता किंवा संघर्ष कथेत चांगल्या वाईट वाईटांचा संघर्ष असतो त्यातून नाट्यमयता निर्माण होते या संघर्षातूनच कथा उत्कर्ष बिंदूपर्यंत पोचते म्हणजे कथेमध्ये कुठेतरी संघर्ष हा दाखवलेला असतो रंगवलेला लेखकानं असतो आणि त्यामुळं कथा ही वाचनीय किंवा श्रवणीय त्याचप्रमाणे त्या ठिकाणी नृत्यामध्ये रस एक प्रकारचा निर्माण होत असतो प्रत्येक वेळी संघर्ष किंवा नाट्य हे वाईट घटनांचंच असते असंही काही नाही तर आनंद आणि सुखात्मिक घटनांमधून सुद्धा ना, ना, नाट्यमयता निर्माण होते कथेच्या शेवटी कथेतील अनुभवांचा घटनांचा उत्कर्षबिंदू नाट्यपूर्ण रीतीने साधता येतो आणि कथेच्या शेवटी जो नाट्यपूर्ण रीतीनं समारोप त्या ठिकाणी करता येतो पण तरी कथानकाच्या उघात स्वाभाविकपणे झालेला शेवट वाचकाला आकर्षित करतो तरीसुद्धा म्हणजे जसा शेवट हा बोधात्मक कथेचा मुख्यत्वे असल्यामुळं हा वाचकाला नेहमी आकर्षित करत असतो कथेचा पुढचा घटक आहे संवाद कथेतील संवाद हे चटपटीत आकर्षक वाचकाच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे असतात म्हणजे कथेतील संवाद हे अत्यंत चटपटीत असतात आकर्षक असतात जेणेकरून वाचक ती कथा वाचत जातील पात्रांच्या स्वभाव धर्मानुसार परिस्थितीजन्य घटकांनुसार संवाद लिहिले जातात या संवादात लय व आंतरिक संगती महत्वाची असते संवादातून रसनिर्मिती आणि रस परिपोष होत असतो म्हणजे ते संवाद एवढे श्रवणीय त्या ठिकाणी बनवले असतात की एक प्रकारचा रस त्यामध्ये निर्माण होतो अर्थपूर्ण सं अर्थपूर्ण संवाद कथेला वेगळी उंची प्राप्त करून देतात आणि त्या संवादाला सुद्धा त्या कथेमध्ये अर्थ असतो आणि त्या अर्थामुळं ती कथा काय होते श्रवणीय होते पुढचा घटक पा कथेचा आहे भाषा शैली भाषेच्या मत्तेने साकार होत असते म्हणजे कोणतंही कथानक असेल कथेतील ते, ते काय असतं भाषेच्या मदतीनं साकार होत असतं कथेतील पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार व कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना केली असते केली जाते की स्वभाव या क त्या कथेतील पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार आणि वातावरणानुसार भाषेची योजना केली जाते म्हणजेच ग्रामीण कथा आहे की शहरी कथा आहे त्यानुसारसुद्धा भाषा ही ठरवली जाते कथाकार त्याचा दृष्टिकोन त्याची अनुभव घेण्याची पद्धत यानुसार कथेचे भाषारूप आणि शैली विशेष निश्चित होत जातात कथा लिहिताना साधारणतः प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यांची सरमिसळ केली जाते हा महत्वाचा मुद्दा आहे की कथा लिहिताना प्रमाण भाषा म्हणजेच थोडक्यामध्ये आपल्या दैनंदिन देन पाठामध्ये जी भाषा वापरली जाते बोली ती अर्थाला आपण प्रमाण भाषा म्हणतो ती प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यांची सरमसळ एकत्रीकरण केलं जातं तसेच कथा पूर्णपणे बोलीभाषेतही लिहिली जाते ती ग्रामीण भाषेतील असेल किंवा आदिवासी व्यक्तींच्या जीवनावरील कथा असेल तर बोलीभाषेतसुद्धा कथा कधी कधी लिहिली जाते वरील घटकांशिवाय प्रारंभ मध्य आणि शेवट असे कथेचे सर्वसाधारणपणे तीन टप्पे मांडले जातात जे कथेचे तीन घटके प्रारंभ मध्य आणि शेवट कथेची सुरुवात कधी विरोधाभासातून कधी पात्रांच्या परस्पर विरोधी भूमिकांतून तर कधी परिस्थितीजन्य प्रसंगातून होत असते ही सुरुवात जितकी नाट्यपूर्ण तितकी उत्कट तितकी वाचकांची उत्कंठा अधिक तीव्र होते ही उत्कंठा कथेच्या शेवटपर्यंत कायम राखली जाते कथेच्या रचनाबंधामुळे याला सौंदर्य प्राप्त होते प कथा लेखनात कथेच्या वरील ले घटकांबरोबर शीर्षक सुद्धा महत्व शीर्षकाला सुद्धा महत्व आहे साधारण असं महत्त्व आहे सूचक व अर्थपूर्ण शीर्षक कथेचा आशय उलगडण्यास मदत करते की सूचक अशा शब्दांमध्ये अर्थपूर्ण असे शीर्षक जर दिलं तर कर्ते कथेचा आशय उलगडण्यास मदत होते पहा पुढचा घटक आहे कथेची वैशिष्ट्ये मराठी भाषेचे कथा दालन खूप सम समृद्ध आहे ते विविधतेने आणि गुणवत्तेने नट नटलेले आहे त्यामुळेच मराठी कथा अनेक विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण झाली आहे ए या कथेची सुद्धा काही वैशिष्ट्य आहेत पहा पहिलं या ठिकाणी वैशिष्ट्य सांगितलेली कथा मनोरंजन करते सर्वात महत्त्वाचा किंवा मुख्य उद्देश हाही कथेचा काय मनोरंजन करणे हाच आहे आणि हे सुद्धा वैशिष्ट्य या कथेची असते मराठी कथा विलक्षण मनोरंजक आहे तिची खुमारीच मोठी न्यारी आहे मराठीत सर्वात जास्त वाचला जाणारा साहित्य प्रकार म्हणजे कथा आहे की सर्वाधिक वाचला जाणारा साहित्य प्रकार असेल तो कोणता आहे कथा आहे दिवाळी अंकांमध्ये कथेला मानाचे पान दिले जाते ते तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळेच आपण आपल्याला सर्वांना माहिती आहे की दिवाळीच्या पिरियडमध्ये अनेक मासिके साप्ताहिके त्या ठिकाणी प्रकाशित होत असतात आणि या मासिकांमधून लहान लहान कथा त्या ठिकाणी दिल्या जातात आणि वाचकांचं मनोरंजन करण्याचं काम त्या सर्व करत असतात आबालवृद्ध कथा सांगण्याचा आणि ऐकण्याचा आनंद मनमुराद लुटतात तो तिच्या या मनोरंजकतेमुळेच आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की लहान मुलं असतील किंवा आबाल वृद्ध असतील या हे सर्वजण या गोष्टी किंवा या लहान लहान कथा मनमोरातपणे त्याचा आनंद ते लुटत असतात मनोरंजनाची कितीतरी अत्याधुनिक साधने आपल्याला सर्वांना माहिती आहे की अत्याधुनिक साधनं उदाहरणार्थ टी व्ही असेल मोबाईल असेल किंवा इंटरनेट असे विविध त्या ठिकाणी माध्यमं त्या ठिकाणी उदयास आली पण पहिला मान कथेचाच परंतु कथेचं महत्त्व कधी कमी झालेलं नाही कथा सर्वांनाच हवी विषयी वाटते याचे कारण तिच्या मनोरंजकतेत दडले आहे कारण कथा सर्वांना हवी काय तर कथा काय करतात मनोरंजन करतात मुले तर गोष्ट सांगण्यासाठी भंडावून सोडतात मोठे माणसेही याला अपवाद नसतात माणूस गोष्टी वेल्हा झाला तो तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळेच म्हणजे मनुष्य या गोष्ट टीच्या प्रेमामध्ये पडला किंवा गोष्ट गोष्टी किंवा त्या ठिकाणी कथा ऐकण्यासाठी तो धडपडू लागला त्याचं कारणच महत्वाचं काय मनोरंजकता हेच आहे पा पुढचा जे कथेचं वैशिष्ट्य आहे पुढचं ते कोणतं आहे कथेमुळे सुसंस्कार होतात मनोरंजकतेप्रमाणेच मनावर संस्कार करण्याची जबरदस्त ताकद कथेत असते की मनावर संस्कार करण्याची ताकद या कथेमध्ये असते आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की लहानपणी लहान लहान मुलं आपल्या आजी आजोबांकडून ज्या कथा ऐकतात त्यातून निश्चित स्वरूपामध्ये लहान लहान मुलांच्या मनावरती काय होत असतात संस्कार होत असतात कथेच्या माध्यमातून मूल्य विचार रुजवता येतात विविध प्रकारची मूल्य त्या ठिकाणी रुजवता येतात कथा प्रेरणा स्फूर्ती बोध ज्ञान देतं कथा काय करतं प्रेरणा देतं स्फूर्ती देतं बोध देतं ज्ञान देतं मानवता सत्य समता न्याय स्वातंत्र्य बंधुभाव औदार्य धर्म श्रमनिष्ठा संवेदनशीलता दया सहकार्य अशा कितीतरी मूल्यांचा संस्कार ही काय करत असते कथा करत असते मानवी मूल्यांची कदर करणारी आदर्श व्यक्तिमत्वे कथावांगमय जागोजागी आढळतात म्हणजे थोडशा व्यक्तींच व्यक्तींच्या बाबतच्या कथा या लहान मुलांना सांगितल्यामुळं एक प्रकारचा आदर्श त्यांच्यासमोर निर्माण होतो सामान्य माणूस प्रसंगी आभाळा एवढा मोठा कसा होऊ शकतो हे एखाद्या बोधकथेच्या कधे कथेच्या माध्यमातून वाचकांच्या मनावर ठसवता येते की सामान्य माणूस मोठा होऊ शकतो हे आपल्या म आपल्या मनावरती या कथांच्या माध्यमातून बिंबवता येते या संस्कारक्षमतेच्या वैशिष्ट्यामुळेच तर कथेचे कथेतून सद्गुणांचे पाथे देता येतात पाथी म्हणजे थोडक्यामध्ये पाठ देता येतात की कथेतून सद्गुण चांगले गुण या ठिकाणी सांगले सांगितले जातात च कथेचं वैशिष्ट्य कथा वाचकांची उत्कंठा वाढवते की अनेकदा आपण पाहतो अशा काही कथा काही कथाकारांनी किंवा लेखकांनी लिहिल्या ले की त्या आपली उत्सुकता शिगेला पोचवतात कथा वाचताना अनेकदा आता पुढे काय होणार अशी उत्सुकता वाचकांच्या मनात निर्माण होते त्यांच्या मनात जिज्ञासा जागी होते की आता पुढे काय होणार याच्या पुढं किंवा या प्रसंगानंतर दुसरा प्रसंगा थे थे। प्रसंग कोणता येणार अशी उत्कंठा आपली वाढते कारण कथानक वाचकाला खेळवून ठेवणारे असते कथेतील पात्रे आणि प्रसंग यांची गुंपन अशा कौशल्याने केलेली असते की वाचक त्यात तल्लीन होऊन जातो की त्यामध्ये मग्न होऊन जातो अशा पद्धतीनं कथानक कथेतील पात्र आणि कथेतील प्रसंग यांची गुंफण अशा एकत्रितरित्या लेखकांना त्यामध्ये केलेली असते वाचकाला वर्तमानातून भूतकाळात घेऊन जाणे आणि पुन्हा वर्तमानात आणणे अशा फ्लॅशबॅक शे लेखन शैलीमुळे कथा उत्कंठावर्धक होते की लेखक अत्यंत सुंदररित्या सुंदर अशा भाषा शैलीच्या सुंदर अशा लेख लिख, लिखाणाच्या सहाय्यानं क्षणार्धात वाचकाला तो भूतकाळात नेऊन ठेवतो तर क्षणार्धात तो, तो, तो वर्तमान काळातसुद्धा आणतो आणि त्यामुळं लेखनशैली उत्कंठावर्धक की उत्सुकता थोडक्यामध्ये निर्माण करणारी होते या दृष्टीने पाठ्यपुस्तकातील शोध ही कथा एकदा वाचा की आपल्यालाही बारावीच्या यत्तेमध्ये शोध ही कथा दिलेली आहे आणि ती वाचताना आपल्याला वर्तमान काळ आणि भूतकाळ अशा दोन्हींचा मिलाप त्या कथेमध्ये आपल्याला पहा आपल्याला व पू काळे यांनी त्यांच्या लेखनशैलीतून आपल्या समोर मांडलेला आहे त्या कथेतील आकस्मिक वळणे नाट्यमय प्रसंग कथेचा अनपेक्षित शेवट या सर्वामुळे उत्कंठा शेवटपर्यंत कशी टिकून राहते हे तुमच्या लक्षात येईल जेव्हा आपण शोध ही कथा आपण वाचणार आहोत किंवा अभ्यासणार आहोत त्या दरम्यान तुमच्या हे सर्व लक्षात येईल की नाट्यमय प्रसंग नेमके कसे असतात कथेचा अनपेक्षित शेवट लेखकानं कसा केलेला आहे हे सर्व वाचत असताना शिकत असताना आपली उत्कंठा शेवटपर्यंत कशी टिकून राहते हे त्यातनं लक्षात येते पुढचा जो वैशिष्ट्य आहे कथेचं ते काय एक कथा एककेंद्री असते अनुभवाचे रचनेचे एक केंद्रित्व रचने हे कथेचे वैशिष्ट्य आहे कादंबरी वा नाटकाप्रमाणे ती बहुकेंद्री नसते ती कथा एककेंद्री असते कथेतील प्रसंग पात्रे वातावरण मर्यादित असते म्हणून ती लहान असते लघु असते ती पसरट नसते तिचे स्वरूप स्फोट असते सॉरी आ, की अशा पद्धतीनं थोडक्यामध्ये कथा ही एका विशिष्ट अशा कथानकाभोवती फिरत असते म्हणजे ती एक असते नाटकांप्रमाणे किंवा कादंबरीप्रमाणे ती बहुकेंद्री नसते किंवा अनेक विषयांना त्यामध्ये हात घातलेला नसतो त्यामुळं कथा ही एक असते कथेचं पाच चौथं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलेलं आहे कथा एककेंद्रीय असते की जे आत्ताच आपण पाहिलेलं आहे पुढचा जे कथेचं वैशिष्ट्य आहे पहा कथा भूतकाळात लिहिली जाते सर्वसाधारणपणे कथा भूतकाळात लिहिली जाते आपण बहुतेक जर कथा वाचलं तर त्या सर्व भूतकाळात आपल्याला लिहिलेल्या आढळतील कथेत होऊन गेलेल्या घटनाविषयी निवेदन असते घट गेट, घटना ज्या घडून गेलेल्या आहेत त्याविषयी विवेचन त्यामध्ये केलेलं असतं निवेदन असतं उदाहरणार्थ एक होते गाव तिथे एक दानशूर माणूस राहायचा अशी वाक्य रचना सा सर्वसाधारणपणे कथेत आढळतं हे वैशिष्ट्य प्रमुख वैशिष्ट्यसुद्धा आहे कथेत एखादी हकीकत असते गोष्ट असते घडून गेलेले प्रसंग असतात त्यांचे वर्णन असतात असते त्यामुळे आपोआपच कथा लेखनासाठी भूतकालीन निवेदन शैली वापरली जाते पुढचं वैशिष्ट्य पा सांगितले कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो कथा मानवी जीवनाचा थेटपणे वेग घेत वेध घेते ती जीवनस्पर्शी असते म्हणजे त्यामध्ये रेखटलेली जी व्यक्ती चित्रणं असतात ती सर्वसाधारणतः आपल्यामधीलच असल्याचा असल्याची भावना वाचकाला होत असते ती जीवनस्पर्शी असते राजा राणी असो वा एखादा टॅक्स टॅक्सी ड्रायव्हर नर्स असो वा गावातला लोकसेवक त्या प्रत्येकाच्या जीवनशैलीतील घटना घटनांचा भावभावनांचा वैचारिक उलथापालथींचा धांडोळा घेण्याची ताकद कथेत असते कथेला एकही जीवन विषय वर्ज्य नाही बालपणी काऊ चिऊच्या रूपाने मानवी जीवनात प्रवेश करणारी कथा आयुष्यात ठाण मांडून बसलेली असते जीवनाचा वेध घेण्याची वैशिष्ट्य कथेची खास खासियत आहे पहा पुढचं कथेचं वैशिष्ट्य श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते सादरीकरण म्हणजे काय सादर केले जाणे सांगणे कथन करणे म्हणजे सादरीकरण करणे कथा सादर केली जाते म्हणजे लोकांच्या समोर सांगितली जाते कथामाला बालक मेळावे बाल साहित्य संमेलने इथे आवर्जून कथा सांगितल्या जातात म्हणजे बाल साहित्य विशेषतः किंवा बालक मेळावे कथामाला या ठिकाणी कथा आवर्जून सांगितल्या जातात नाटके कादंबऱ्या निबंध वा लेखसंग्रह यांचे कथन फारसे फारसे होत नाही म्हणजे नाटके आणि कादंबऱ्या हे काय मोठा मोठं साहित्य किंवा मोठ्या स्वरूपाच्या असतात त्यामुळं त्या ठिकाणी त्या ते शक्य नसतं एवढं एकाग्रता एकाग्रता त्या ठिकाणी टिकून श्रोत्यांची राहू शकत नाही त्यामुळं त्या, त्या तुलनेत मात्र कथाकथन मात्र घरोघरी शाळा शाळांमध्ये साहित्यविषयक कार्यक्रमांमध्ये नित्य नेमाने घडत असतात आपल्याला सर्वांना माहिती आहे की घरोघरी कथा ह्या आपल्या वडीलधार माणसांकडून सांगितल्या जातात कथा सांगणाऱ्याने ती मनोभावे सांगणे आणि ऐकणाऱ्याने ती एकचित्ताने ऐकणे ही सांस्कृतिक पूर्वी होत होती आज आज होत आहे उद्याही होत राहील की पूर्वीच्या काळी ज्यावेळेस इतर काही प्रसारमाध्यमे नव्हती त्यावेळेस या कथा ऐकणारे आणि सांगणारे असे दोन्ही चांगल्या प्रकारे थोडक्यामध्ये त्या कथेच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण व्हायची किंवा बोध नीती त्या ठिकाणी शिकवल्या जायच्या आजही तो प्रकार जरी थोडक्या थोडाफार कमी झाला तरीसुद्धा आजही तो कथा सांगणं ऐकणं त्या चालू आहे त्याचबरोबर उद्या किंवा भविष्य काळामध्ये सुद्धा ते चालूच राहणार आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे कथेच सादरीकरण सादरीकरण म्हणजे काय कथन करणं सांगणं या ठिकाणी सुद्धा पा कथेचं सादरीकरण ही काय कला आहे असं म्हटलेलं आहे कथा सर्वांनाच सांगता येईल असंही काही नाही की काही जण कथा सांगताना कथा ऐकणारे किंवा स्त्रोता वर्ग अतिशय तल्लीन होतो कारण कथेचं सादरीकरण ही सुद्धा काय एक प्रकारची कला आहे आणि योग्य प्रयत्नाने ही कला साध्य होऊ शकते विशेषतः सरावानं ही कला आपण आत्मसात करू शकतो विविध प्रकारच्या कथांचे मुख वाचन प्रकट वाचन करण्याचा सराव विविध कथा लेखकांची लेखिकांची लेखनशैली ले समजून घ्यावयाचा केलेला प्रयत्न भाषेची जाण शब्दोच्चार आणि सादरीकरण कौशल्य यामुळे कथानक कथाकथनाचे तंत्र अवगत अवगत होऊ शकते पण या कथा ठिकाणी विविध मार्ग संगीत की सादरीकरणाचे कथा सादरीकरणाचे त्यामध्ये वाचन असेल प्रकट वाचन असेल लेखनशैली समजून घेण्याचा केलं समजून घ्यायचा केलेला प्रयत्न असेल भाषेची जाण असेल शब्दोच्चार असेल सादरीकरण कौशल्य असेल यांच्या साह्याने आपण काय करू शकतो कथाकथनाचे तंत्र अवगत करून घेऊ शकतो अलीकडच्या काळात कथानकात कथाकथन क्षेत्रात अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध होत आहेत कथा अभिवाचनाचे कार्यक्रम विविध निमित्ताने रंगमंचावरून सादर केले जात आहेत म्हणजे आत्ताच आपण मागच्या काही वेळापूर्वी पाहिलेलं आहे की बालक मेळावे असतील किंवा कथामाला असतील बालसाहित्य असेल या ठिकाणी कथाकथन थोडक्यामध्ये होत असतं आणि आकाशवाणी दूर दूरदर्शन या लोकप्रिय माध्यमातून सादर केले जाणारे कथाकथन अधिकाधिक लोकांना आकर्षित करत आहे या पार्श्वभूमीवर कथा सादरीकरण हा पैलू लक्षणीय ठरतो पुढचा घटक आहे अभिवाचन अभिवाचनामुळे कथा श्रोत्यांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचण्यास मदत होते कथेचे अभिवाचन एकाच वेळी जर अनेकांकडून केले गेले तर आवाजाचा एक सुरीपणा टळतो वा संवादातील चढ उतार चटपटीतपणा शब्द फेक यातील विविधतेचा आनंद श्रोत्यांना अभिवाचनामध्ये मिळतो की एकच कथा अनेक जणांनी जर वाचली तर त्यातील एक सुरीपणा तर टाळा जातोच परंतु त्या कथेचा आनंद सुद्धा श्रोत्यांना निश्चित स्वरूपामध्ये मिळतो कथेतील घटना प्रसंग व्यक्तिरेखा यांचे आकलन होण्यास मदत होते कधी कधी एखाद्या व्यक्तीकडून सादरीकरण व्यवस्थित होणार नाही एखाद्याकडून अतिशय सुंदररीत्या त्या ठिकाणी सादरीकरण होईल आणि असं जर सादरीकरण आपल्यास ऐकावयास मिळालं तर निश्चित स्वरूपामध्ये त्या कथेतील आनंद आपल्याला मिळत जाईल कथा कथा वाचनाला जर पार्श्वसंगीताची प्रकाश योजनेची नेपथ्याची जोड दिली तर अभिवाचन स्रोत्यावर चांगला परिणाम करते व दीर्घकाळ स्मरणात राहते थोडक्यामध्ये अभिवाचन करत असताना पार्श्वसंगीत दिलं प्रकाश योजना जर चांगली केली नेपथ्याची जोड जर चांगली दिली तर निश्चित स्वरूपा म मध्ये ते कथा ती कथा आपल्या स्मरणात दीर्घकाळ राहते पुढचा मुद्दा आहे कथाकथन कथाकथन कथा करणाऱ्या व्यक्तीला भाषेच्या ज्ञानाबरोबरच वाचिक अभिनयाची थोडी जोड द्यावी लागते जे कथाकथन करत असताना भाषेचं ज्ञान तर आवश्यकच आहे परंतु अभिनयाची शब... जर साथ मिळाली तर निश्चित स्वरूपामध्ये ते कथाकथन अधिक प्रभावी होतं त्यामुळे कथाकथन उठावदार होते कथाकथन करणाऱ्या शब करणाऱ्याला शब्दांच्या माध्यमातून पात्रांना जिवंत करायचं असतं त्यामुळे जर त्यामध्ये अभिनय असेल तर निश्चित स्वरूपामध्ये ते पात्र अधिक जिवंत आपल्याला वाटेल कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला कथा सादर करायची असल्याने कोणताही लिखित मजकूर हातात नसतो पा कथा कथन करत असताना मजकूर मात्र हातामध्ये नसतो श्रोत्यांशी संवाद साधत त्यांचा प्रतिसाद घेत लेखकाच्या मूळ संहितेला धक्का न लावता पण परिणामकारकरीत्या ती श्रोत्यांपर्यंत पोहोचवायची असते ही कथाकथन करताना लक्षात घेणं महत्वाचं आहे कारण त्या कथाकथन करणारा जो व्यक्ती असेल त्याच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारचा लिखित मजकूर नसतो अभिनयाच्या माध्यमातून श्रोत्यांशी संवाद साधत त्या ठिकाणी कथाकथन करावायचे असते कथेची निवड करणे फार महत्वाचे व तितकेच जबाबदारीचे काम असते कथा सादरीकरणाचा कालावधी व श्रोत्यांचा अवधान काळ यांचे भान कथा सादरीकरणात लक्षात ठेवावे लागते की कथाकथन करत असतानाच श्रोत्यांचा अवधान काळ म्हणजे श्रोत्यांचं लक्ष किती वेळ टिकून राहील याकडंही त्या कथाकथन करणाऱ्या व्यक्तीनं लक्षात ठेवणं गरजेचं आहे कथाकथन करत असताना श्रोत्यांचा अवधान काळ याचं भान कथा सादरीकरणात लक्षात ठेवावं लागतं कथा ही संवादातून खुलत असल्यामुळे शब्दफेक प्रभावी उच्चारण स्पष्टता आणि शब्दांचा गर्भितार्थ श्रोत्यांपर्यंत थेट पोहोचवणे हे एकाच वेळी कौशल्यपूर्ण पण आव्हानात्मक काम असते कारण कथा संवादातून त्या ठिकाणी आपण सांगत असतो आणि अशा वेळेस आपल्या शब्दांची फेक म्हणजे शब्दफेक उच्चारण आपले शब्दांचे उच्चारण उच्चारण हे सुद्धा सुस्पष्ट असणं गरजेचं आहे स्पष्टता असणं गरजेचं आहे शब्दांचा गर्भिता शब्दांचा अर्थ नेमकं काय हे श्रोत्यांपर्यंत पोहोचणं हे अत्यंत महत्वाचं असतं याचं भान कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला असणं गरजेचं आहे कथेच्या सादरीकरणाला तंत्रज्ञानाची जोड देऊन सामाजिक संपर्काच्या माध्यमातून आज कथा वाचकांसमोर येत आहे या ठिकाणी समारोप केलेला आहे मौखिक परंपरेपासून सुरू झालेल्या कथेचा प्रवाह आजही सक्षमपणे खळाळता राहिला आहे आजही मनोरंजन आणि नित्यानुभव नित्यनूतन अनुभव देण्याची कथेची क्षमता टिकून आहे काला कालानुरूप कथेचे विषय आशय अभिव्यक्ती बदलत गेली परंतु ती समाजाशी व संस्कृतीशी बांधील राहिल्यामुळे लोकप्रिय राहिली वाचकांना कथा वाचनाचा आनंद साप्ताहिके मासिके दिवाळी अंकापासून ते सामाजिक संपर्क माध्यमे या सर्व माध्यमातून कथा ही विविध स्वरूपामध्ये वाचकांपर्यंत श्रोत्यांपर्यंत पोहोचत आहे भाषा सौंदर्य आशय सौंदर्य विशेष सादरीकरण मनोरंजन आणि बोध या विषय विषय विशेषामुळे कथा आजही लोकप्रिय आहे पहा ही या ठिकाणी पुन्हा शेवटीसुद्धा कथेचे काही वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलेले की भाषा सौंदर्य आशय सौंदर्य विशेष सादरीकरण मनोरंजन आणि बोध हे काय कथेंची वैशिष्ट्य आहेत आणि त्यामुळं ही कथा आजही लोकप्रिय आहे विद्यार्थी मित्रो मराठी विषयाचे पाठ अभ्यासत असताना आपल्यासमोर पाठ्यपुस्तक असणं अत्यंत गरजेचं आहे आपण फक्त ऑडिओ जरी त्या ठिकाणी म्हणजे फक्त ऐकत जरी राहिलात आणि पुस्तकामध्ये लक्ष देऊन जर आपण शिकलात तर निश्चित स्वरूपामध्ये लवकरात लवकर हे पाठ आपले आत्मसात होतील